हेलो फ्रेंड्स, आज आपण दुसरा एक पॉइंट पाहणार आहोत. गेल्या 3 लेक्चरमध्ये आपण बघितलेलं आहे असेक्सुअल रिप्रोडक्शन, स्ट्रक्चर ऑफ फ्लावर, पॉलिनेशन वगैरे. आज आपला जो पॉइंट आहे तो आउटब्रीडिंग डिव्हायसेस, त्यालाच आपण कॉन्ट्रिव्हन्सेस असं म्हणतो. आउटब्रीडिंग डिव्हायसेसला कॉन्ट्रिव्हन्सेस असं आपण म्हणतो. आता कॉन्ट्रिव्हन्सेस म्हणजे काय? तर प्लॅन्ट्स, मेजॉरिटी ऑफ प्लॅन्ट्स फेवर क्रॉस पॉलिनेशन. अँजिओस्पर्ममध्ये क्रॉस पॉलिनेशनला फार महत्त्व आहे सेल्फ पॉलिनेशनपेक्षा. तर बघ, मेनी प्लॅन्ट्स प्रिव्हेंट सेल्फ पॉलिनेशन अँड प्रेफर क्रॉस पॉलिनेशन. बघा, आउटब्रीडिंग डिव्हायसेससाठी जर कंटिन्युअस सेल्फ पॉलिनेशन झालं, इट रिझल्ट इन ब्रीडिंग डिप्रेशन. इन ब्रीडिंग डिप्रेशन म्हणजे ती प्रोजेनी तयार होते ती विकर अँड ससेप्टेबल टू डिसिजेस होते. द प्रोजेनी प्रोड्युस्ड बाय क्रॉस पॉलिनेशन इज वीक, विकर अँड ससेप्टेबल टू डिसिजेस. त्यामुळे काय होतं? तर क्रॉस पॉलिनेशन इन्क्रीजेस जेनेटिक डायव्हर्सिटी. हे महत्त्वाचं लक्षात ठेवायचं, क्रॉस पॉलिनेशन इन्क्रीजेस जेनेटिक डायव्हर्सिटी. आणि जे म्हणजे विविधता, डायव्हर्सिटी म्हणजे जेनेटिक डायव्हर्सिटी इज इसेन्शियल फॅक्टर फॉर इवॉल्युशन बाय नॅचरल सिलेक्शन. नॅचरल सिलेक्शन जे होतं ते क्रॉस पॉलिनेशनमुळे होतं, म्हणून इसेन्शियल फॅक्टर. द प्लॅन्ट डेव्हलप्स मेनी डिव्हायसेस टू एनकरेज क्रॉस पॉलिनेशन. एनकरेज किंवा फेवर, प्रेफर क्रॉस पॉलिनेशन इज कॉल्ड आउटब्रीडिंग डिव्हायसेस. इज कॉल्ड आउटब्रीडिंग डिव्हायसेस. तर असे आउटब्रीडिंग डिव्हायसेस कुठले आहेत आपले, ते आपल्याला बघायचे. आउटब्रीडिंग डिव्हायसेस कुठले, आउटब्रीडिंग डिव्हायसेस कुठले कुठले आहेत? तर एक बघा इथं, युनिसेक्शुअलिटी, डायकोगॅमी, प्रीपोटेन्सी, हेटरोस्टायली, हर्कोगॅमी आणि लास्ट वन इज सेल्फ स्टरिलिटी. असे आपल्याला ही कॉन्ट्रिव्हन्सेस किंवा आउटब्रीडिंग डिव्हायसेस प्लॅन्ट्समध्ये विविधता दिसून येते. कुठल्या प्रकारे ते क्रॉस पॉलिनेशन फेवर करतात आणि सेल्फ पॉलिनेशन अवॉइड करतात. फर्स्ट आहे युनिसेक्शुअलिटी, डायकोगॅमी, प्रीपोटेन्सी, हेटरोस्टायली, हर्कोगॅमी आणि लास्ट वन इज सेल्फ स्टरिलिटी. आता आपण ती एक वन बाय वन बघायचं. आता फर्स्ट वन, आता फर्स्ट वन इज युनिसेक्शुअलिटी. युनि म्हणजे वन, सेक्शुअलिटी म्हणजे काय? प्लांट प्रोड्यूस आयदर मेल ऑर फिमेल फ्लावर्स. प्लांट प्रोड्यूस आयदर मेल ऑर फिमेल फ्लावर. मेल प्लांट आणि फिमेल प्लांट सेपरेट असतात प्लांट्सवर. इट इज कॉल्ड डायोसिजम. युनिसेक्शुअलिटीला काय म्हणतात? डायोसिजम असं म्हणतात. युनिसेक्शुअलिटी, डायोसिजम हे लक्षात ठेवायचे. जोड्या लावा युनिसेक्शुअलिटी इकडे, दुसरीकडे डायोसिजम. मग काय असतं याच्यामध्ये? फ्लावर्स आर युनिसेक्शुअल. मेल आणि फिमेल फ्लावर्स असल्यामुळे युनिसेक्शुअल, त्यामुळं सेल्फ पॉलिनेशन इज नॉट पॉसिबल. सेल्फ पॉलिनेशन इज नॉट पॉसिबल. युनिसेक्शुअलिटी प्रिव्हेंट्स, हे महत्त्वाचं वाक्य हे स्टार वाक्य. ह्याच्यावर 2014 का 15 नीटवर प्रश्न येतात. युनिसेक्शुअलिटी प्रिव्हेंट्स ऑटोगॅमी, जिटोनोगॅमी, बोथ ऑटोगॅमी जिटोनोगॅमी वगैरे असे त्याला पर्याय दिले होते. देअरफोर दिस इज इम्पॉर्टंट सेंटेंस. युनिसेक्शुअलिटी प्रिव्हेंट्स बोथ ऑटोगॅमी अँड जिटिनोगॅमी. तर प्लॅन्ट्स युनिसेक्शुअल आम्ही ठेवले. प्लॅन्ट्स कसे असतात? मुनिशियस असतात और डायशियस असतात.
आता मोनिशियस प्लांट्समध्ये काय आहे, तर मोनिशियस मेल अँड फिमेल फ्लावर्स प्रेझेंट ऑन सेम प्लांट. एक्झाम्पल मोनिशियस कंडिशन म्हणतात. मोनिशियस कंडिशन जे असते हे एक वाक्य बनवायचं, याला स्टार करतो. मोनिशियस कंडिशन प्रिव्हेंट्स ओनली ऑटोगॅमी, हे महत्त्वाचं लक्षात ठेवायचं. ओनली मोनिशियस कंडिशन प्रिव्हेंट्स ओनली ऑटो युनिसेक्शुअलिटी बोथ ऑटोगॅमी आणि जिटोगॅमी, त्यातली मोनिशियस जी असते ती ऑटोगॅमी. अँड डायोशियस कंडिशन, डायोशियस प्लांट्स मेल अँड फिमेल फ्लावर्स आर प्रोड्यूस्ड इन डिफरंट. एक्झाम्पल पपया, मलबेरी, मलबेरी. आता डायोशियस कंडिशन जी आहे ती काय प्रिव्हेंट करते हे लक्षात ठेवायचं. हे एक स्टार डाय ऑटोगॅमी अँड जिटोनोगॅमी हे सुद्धा महत्त्वाचं आहे. तर हे युनिसेक्शुअलिटी बद्दल झालं. कशाबद्दल झालं? युनिसेक्शुअलिटी. आता युनिसेक्शुअलिटी म्हणजे काय बघितलं आपण. त्याच्यानंतर नेक्स्ट टाईप डायकोगॅमी, त्याच्यानंतर नेक्स्ट टाईप काय डायकोगॅमी. आता व्हॉट इज दिस डायकोगॅमी ते आपण बघूया. डायकोगॅमी म्हणजे काय? इन डायकोगॅमी अंतर अँड स्टिग्मा मॅच्युअर ऍट डिफरंट टाइम्स. टाइम्स रिलेटेड आहे. कशाशी रिलेटेड आहे? टाइम्स. फ्लावर इन बायसेक्शुअल फ्लावर टू प्रिव्हेंट सेल्फ पॉलिनेशन. डायकोगॅमी काय? अँथर अँड स्टिग्मा मॅच्युअर ॲट डिफरंट टाईप्स इन बायसेक्शुअल फ्लावर. इज बायसेक्शुअल द टाईम ऑफ मॅच्युरेशन ऑफ स्टिग्मा अँड अँथर इज डिफरंट. सो दिस बायसेक्शुअल फ्लावरमध्ये मेल फिमेल अँड्रोशियम गायनोशियम एका वेळेला मॅच्युअर, त्यामुळे सेल्फ पॉलिनेशन व्हायचा काही प्रश्नच येत नाही. जे इट प्रिव्हेंट सेल्फ पॉलिनेशन. आता ही डायकोगॅमी जी आहे ती टू टाईप्स आहेत, एक प्रोटेंड्री आणि दुसरी प्रोटोगायनी. प्रोटेंड्री अँड प्रोटोगायनी डायकोगॅमीचे दोन प्रकार. प्रोटेंड्री म्हणजे काय? प्रो म्हणजे फर्स्ट, अँड्री म्हणजे अँड्रोशियम. अँड्रोशियम मॅच्युअर फर्स्ट दॅन दी गायनोशियम. अँड्रोशियम प्रोटेंड्री मध्ये काय कंडिशन? प्रो म्हणजे फर्स्ट, अँड्री म्हणजे अँड्रोशियम किंवा स्टॅमेन्स. मॅच्युअर फर्स्ट अँड्रोशियमच्या ऐवजी काय काही वेळेला तुम्हाला म्हणतील स्टॅमेन्स मॅच्युअर फर्स्ट. मॅच्युअर फर्स्ट दॅन दी गायनोशियम म्हणजे कार्पेल. गायनोशियनला कार्पेल म्हणतात असं सुद्धा दिले. कार्पेल एक्झाम्पल डिस्क फ्लोरेट ऑफ सनफ्लावर. सनफ्लावरचे डिस्क फ्लोरेट हे त्याचं आणि प्रोटेनरीचं एक्झाम्पल दिलेलं आहे आपल्याला. तर हे काही वेळा डिस्क फ्लोरेट नाही म्हणतील पण सनफ्लावर म्हणतील. प्रोटेनरी सनफ्लावर एक्झाम्पल देतील ते पर्याय इकडं. दुसरा प्रकार आहे प्रोटोगायनी. आता प्रोटोगायनी म्हणजे काय? प्रो म्हणजे फर्स्ट, गायनी म्हणजे गायनोशियम. गायनोशियम किंवा कार्पेल मॅच्युअर फर्स्ट दॅन दी अँड्रोशियम. एक्झाम्पल ग्लोरियोसा. तर हे प्रोटेंड्री आणि प्रोटोगायनी याचं हे लक्षात ठेवायचं. त्याच्यानंतर तिसरा जो प्रकार आहे प्रीपोटेन्सी. तर प्रीपोटेन्सी म्हणजे प्री म्हणजे फर्स्ट, पोटेन्सी म्हणजे पोटेन्शियल क्षमता. कशाला क्षमता असते त्याच्यामध्ये? तर पोलन ग्रेन्स ऑफ अदर फ्लावर महत्वाचं आहे. पोलन ग्रेन्स ऑफ अदर फ्लावर जर्मिनेट रॅपिडली ऑन द स्टिग्मा दॅन द पोलन ग्रेन्स ऑफ सेम फ्लावर. म्हणजे कसं, जर समजा फ्लावर आहे त्या फ्लावरवर एका फ्लावरवर दुसऱ्या फ्लावरचे पोलन ग्रेन पडले आणि त्याच फ्लावरचे पोलन ग्रेन पडले, तर ते फ्लावर पहिल्यांदा जर्मिनेशन कुठल्या फ्लावरला पोलन ग्रेनला प्रेफरन्स देतं? तर अदर फ्लावरचे जे पोलन ग्रेन्स आहेत ते जर्मिनेट होतात, म्हणून त्याला प्रीपोटेन्सी असं त्याच्यामध्ये क्षमता असते. पोलन ग्रेन्स ऑफ अदर फ्लावर जर्मिनेट रॅपिडली ऑन द स्टिग्मा दॅन पोलन ग्रेन्स ऑफ सेम फ्लावर. एक्झाम्पल ॲपल. तर हे प्रीपोटेन्सी बद्दल झालं. नंतर आपल्याला दुसरे दुसरा टाईप बघायचा आहे. दुसरा प्रकार आहे कोणता?
तिसरा प्रकार कुठला, डायकोगॅमीनंतर प्रीपोटेन्सी। प्रीपोटेन्सी झाल्यानंतर आपल्याला नेक्स्ट टाईप हेटरोस्टायली। तिसरा प्रकार नेक्स्ट टाईप कोणता, हेटरोस्टायली। हेटरो म्हणजे डिफरंट, हेटरोमॉर्फी त्याला सुद्धा म्हणतात, किंवा हेटरो अँथी। स्टाईल म्हणजे स्टाईल, अँथी म्हणजे अँथर, हेटरो अँथी असं सुद्धा त्याला काही ठिकाणी म्हटलेलं आहे। मॉर्फॉलॉजिकली दोन्ही फ्लावरची सेपरेट असते म्हणून हेटरोमॉर्फ, हेटरो म्हणजे डिफरंट। म्हणजे काय म्हटलं त्याने, इन सम प्लॅन्ट टू ऑर थ्री टाईप्स ऑफ फ्लावर्स आर प्रोड्यूस्ड। आता हे फ्लावरचे प्रकार कसे, इन दीज फ्लावर्स स्टिग्मा अँड अँथर्स आर प्लेस्ड ॲट डिफरंट लेवल। म्हणजे स्टिग्माची आणि अँथरची लेंथ वेगवेगळी असते, वेगवेगळ्या लेवलला असतात। म्हणजे काही फ्लावरमध्ये स्टिग्मा खाली असणार, अँथर्स वर असणार, काही फ्लावरमध्ये स्टिग्मा वर असणार, अँथर्स लेवल असणार। तर असे ही हेटरोस्टायलीज किंवा त्याला हेटरो अँथी असं सुद्धा म्हणतात, म्हणजे स्टिग्मा अँड अँथर्स आर प्लेस्ड आहे। त्यामुळे यांच्यामध्ये पॉलिनेशन कसं होतं, इन हेटरोमॉर्फिक फ्लावर्स पोलन ग्रेन्स आर प्रोड्यूस्ड फ्रॉम अँथर पॉलिनेट स्टिग्मा प्रोड्यूस्ड ॲट द सेम लेवल। म्हणजे ज्या लेवलला आहे ह्या फुलाचं आणि या फुलाचं स्टिग्मा आणि अँथर्स एकाच लेवलला आहेत, त्या फुलांच्यामध्येच फक्त काय होतं, पॉलिनेशन होतं। त्यामुळं सेल्फ पॉलिनेशन प्रिव्हेंट केलं जातं आणि क्रॉस पॉलिनेशन फेवर केलं जातं। तर अशा प्रकारचे आपल्याला कंडिशन कुठल्या प्लॅन्ट्समध्ये दिसते, तर प्राइम्युला प्लॅन्ट्स, प्राइम रोज प्लॅन्ट म्हणतो त्याला। कुठलं प्लॅन्ट म्हणतो, प्राइम रोज असं प्लॅन्ट म्हणतो त्याला। तर हे आपल्याला हेटरोस्टायलीबद्दल दिसून येईल, कशाबद्दल दिसून येईल, हेटरोस्टायली। हे स्टाईल आणि अँथर, स्टिग्मा आणि अँथरची लेंथ वेगवेगळी असते। त्याच्यानंतर नेक्स्ट टाईप हर्कोगॅमी। आता हर्कोगॅमी म्हणजे काय, तर दिस इज मेकॅनिकल डिव्हायसेस। हर्कोगॅमीमध्ये मेकॅनिकल डिव्हायसेस आहे। तर मेकॅनिकल म्हणजे काय, तर हे नॅचरलीच नैसर्गिक फिजिकल बॅरियर प्रेझेंट बिटवीन टू सेक्सेस, म्हणजे स्टॅमेन आणि स्टिग्मामध्ये फिजिकल बॅरियर असतं, अडथळे असतात फिजिकलीच, म्हणजे त्याच्यामध्ये वेगवेगळे टिश्यू असतात किंवा असतात। तर टू सेक्सेस म्हणजे स्टिग्मा अँड अँथर याच्यामध्ये फिजिकल बॅरियर असतात, त्यामुळं तिथं जरी लेवल असली तरी तिथले पोलन ग्रेन्स त्या स्टिग्मावर पडत नाहीत। त्यामुळं इट अवॉइड्स कॉन्टॅक्ट ऑफ पोलन विथ स्टिग्मा ऑफ सेम फ्लावर। इथं म्हटलं फिजिकल बॅरियरमुळं पोलनचा कॉन्टॅक्ट स्टिग्मा त्या फ्लावरचा अवॉइड केलं जातं। सो दिस हर्कोगॅमी प्रिव्हेंट सेल पॉलिनेशन इन बायसेक्शुअल फ्लावर। बायसेक्शुअल फ्लावरच असतात कारण एंजियोस्पर्म मेजॉरिटी ऑफ फ्लावर्स आर बायसेक्शुअल। देअरफोर टू प्रिव्हेंट सेल पॉलिनेशन अँड फेवर क्रॉस पॉलिनेशन दिस कंडिशन इज प्रेझेंट हर्कोगॅमी। दिस इज इम्पॉर्टंट। ही हर्कोगॅमी यावर्षी नवीन सिलेबसमध्ये ॲड केलेले आहे, त्याच्यापूर्वीच्या डायकोगॅमी युनिसेक्शुअलिटी ह्या होत्या, त्यामुळे ह्याच्यावर जरासं इम्पॉर्टंट लक्षात ठेवायचं। एक्झाम्पल त्याचं कॅलोट्रॉपिस म्हणजे रुई। कॅलोट्रॉपिस म्हणजे काय, मराठीत आपण त्याला रुई म्हणतो, रुई हे प्लॅन्ट। तर ह्या रुईमध्ये पेंटॅंग्युलर स्टिग्मा असतो। सो दिस पेंटॅंग्युलर स्टिग्मा इज पोझिशनड अबाव द लेवल ऑफ अँथर। अँथर जे असतात त्या ना पॉलिनिया म्हणतात, म्हणजे पॉलिनिया इज कनेक्टेड टू दिस कॅलोट्रॉपिस। म्हणजे असं सुद्धा पॉलिनिया प्रेझेंट इन विच प्लॅन्ट्स, एक्झाम्पल किंवा जोड्या लावा ह्या पद्धतीने, हे पॉलिनिया म्हणजे कॅलोट्रॉपिस, इट इज एक्झाम्पल ऑफ हर्कोगॅमी, अशा पद्धतीचं तुम्हाला ते लक्षात ठेवता येते। तर हे हर्कोगॅमीबद्दल झालं। आणि लास्ट जे आहे डिव्हायसेस, आउटब्रिडिंग डिव्हायसेस, दॅट इज कॉल्ड सेल्फ स्टरिलिटी, किंवा त्यालाच आपण सेल्फ इनकॉम्पिटॅबिलिटी असं म्हणतो, सेल्फ इनकॉम्पिटॅबिलिटी। सेल्फ म्हणजे याच्यामध्ये काय होतं, तर दिस इज जेनेटिक मेकॅनिझम, दिस इज
जेनेटिक मेकॅनिझम म्हणजे जीन्स, म्हणजे त्यांच्यामध्ये ती नैसर्गिक जेने. तर काय केलं जातं, सेल्फ स्टरी, सेल्फ म्हणजे स्वतःचे, तर द जर्मिनेशन ऑफ पोलन ग्रेन अँड स्टिग्मा ऑफ सेम फ्लावर इज इनहिबिटेड. समजा त्याच फुलातील पोलन ग्रेन त्याच फुलातील स्टिग्मावर जर पडले तर ते जर्मिनेट होत नाही. ते कधी जर्मिनेट होतात, दुसऱ्या फुलातले पोलन ग्रेन स्टिग्मावरून पडले तरच. सेल्फ स्वतःचे पोलन ग्रेन त्या स्वतः त्याच एका फुलावर जर्मिनेट होत नाही, त्याला म्हणतात सेल्फ स्टरिलिटी. इनहिबिटेड, द जर्मिनेशन ऑफ पोलन ऑन द स्टिग्मा ऑफ सेम फ्लावर इज इनहिबिटेड, दॅट इज कॉल्ड अ सेल्फ स्टरिलिटी. एक्झाम्पल टोबॅको, थिया, ऑर्किड, हे आहे. थिया म्हणजे टी. तर ही एक्झाम्पल आहे. आता ह्याच्या बाबतीत तुम्हाला ह्यातलं सेंटेन्स सेंटेन्स म्हणजे मी सांगितलं की परवा जिटिनोगॅमी सेल पॉलिनेशनमध्ये प्रोटेंड्री प्रोटोगायनी काय असतं, तर त्याच्यावर जे क्वेश्चन विचारले मी जर बघितलं तुम्ही तर याच्यावर नीटला या पॉईंटवर बरेचसेच प्रश्न विचारलेले आहेत. नीटचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन तुम्ही काढून जर बघितले तर हे सगळे तुम्हाला ह्याच्यावरचे या पॉईंटवरचे प्रश्न दिसतील. सेल्फ स्टरिलिटीज, नंतर डायकोगॅमी वगैरे, ऑटोगॅमी, हेट्रोस्टायली, याच्यावरचे तुम्हाला दिसून येतील. तर हा अत्यंत महत्त्वाचा असा हा पॉईंट आहे, आउटब्रीडिंग डिव्हायसेस ऑब्जेक्टिव्हच्या दृष्टीने. त्यामुळे तुम्ही ती सेंटेन्स अँड सेंटेन्स वाचलं पाहिजे, लक्षात ठेवलं पाहिजे बारकाईनं, हे लक्षात ठेवायचं. त्यातले काय शंका आली काही नाही, अगदी साधे सोपं आहे. तुम्ही तुमच्या टिपणा जर काढून लक्षात ठेवत गेला तर ते लक्षात येईल तुमच्या ते काय आहे ते. नंतर नेक्स्ट पॉईंट आहे पोलन पिस्टील इंटरॅक्शन. पोलन पिस्टील इंटरॅक्शन, तर हा जो पॉईंट आहे, आता याच्यामध्ये काय पोलनची आणि पिस्टीलची इंटरॅक्शन होते. आता आपण वर बघितले की सेल्फ स्टरिलिटी, सेल्फ इनकॉम्पिटेबिलिटी. सेल्फ स्टरिलिटी म्हणजे काय, पोलन ग्रेन्स डू नॉट जर्मिनेट ऑन द स्टिग्मा ऑफ सेम फ्लावर, दॅट इज कॉल्ड. तर ही कसे ओळखतं जातं त्या स्टिग्माला की आपल्याच फुलातली पोलन, तर ती पोलन पिस्टील इंटरॅक्शन असते. ते नेक्स्ट पॉईंट आहे ते. तर ते व्हॉट इज पोलन पिस्टील इंटरॅक्शन, त्याची डेफिनेशन काय आहे. तर ऑल द इव्हेंट्स फ्रॉम द डिपॉझिशन ऑफ पोलन ग्रेन्स ऑन स्टिग्मा टू द एंट्री ऑफ पोलन ट्यूब इन ओव्ह्यूल इज कॉल्ड पोलन पिस्टील इंटरॅक्शन. काय डेफिनेशन आहे परत एकदा सांगतो मी. ऑल द इव्हेंट्स, सगळ्या गोष्टी, इव्हेंट्स फ्रॉम द डिपॉझिशन ऑफ पोलन ग्रेन्स ऑन स्टिग्मा टू द एंट्री ऑफ पोलन ट्यूब इन ओव्ह्यूल इज कॉल्ड पोलन पिस्टील इंटरॅक्शन. म्हणजे पोलन ग्रेन स्टिग्मावर पडल्यापासून ते जर्मिनेट होऊन पोलन ट्यूब तयार होऊन ते ओव्ह्यूलमध्ये जो येते, ह्या सगळ्या घटनेला पोलन पिस्टील एंटरिंग इंटरॅक्शन म्हणतात. मग आता याची सुरुवात कशी होते, पोलन पिस्टील इंटरॅक्शन बिगिन्स विथ पॉलिनेशन जर्मिनेशन अँड एंड्स विथ फर्टिलायझेशन. म्हणजे पोलन ट्यूब आत आली, रप्चर झाली, फर्टिलायझेशन झालं की ती एंड होते. आता ह्याच्यामध्ये काय होतं, तर पॉलिनेशन होतं. मग पॉलिनेशन वाऱ्यामार्फत असेल, इन्सेक्ट मार्फत असेल, विंड, इन्सेक्ट्स, बर्ड्स, बॅट्स. तर डज नॉट गॅरंटी द ट्रान्सफर ऑफ राईट टाईप ऑफ पोलन ग्रेन्स. डज नॉट गॅरंटी द ट्रान्सफर ऑफ राईट टाईप ऑफ पोलन ग्रेन्स. त्यामुळे काय होतं, समटाईम्स रॉंग टाईप ऑफ पोलन ग्रेन्स डिपॉझिटेड ऑन द स्टिग्मा. समटाईम्स रॉंग टाईप ऑफ पोलन ग्रेन डिपॉझिटेड ऑन द स्टिग्मा. मग ते रॉंग टाईप चालले तर ते हे चुकीचे आहेत किंवा बरोबर कसं, तर दी पिस्टील, पिस्टील म्हणजे स्टॅमिन्स. स्टॅमिनलाच आपण स्टिग्मा, स्टॅमिनला दुसरा शब्द आहे पिस्टील. पिस्टील हॅज ॲबिलिटी टू रेकॉग्नाइज अँड ॲक्सेप्ट राईट अँड कॉम्पिटेबल पोलन ऑफ दी सेम स्पेसिस. पिस्टीलकडे ही क्षमता असते की ते पोलन ग्रेन राईट टाईप आहेत, म्हणजे आपलेच आहेत का दुसरे बाहेर आहेत, कॉम्पिटेबल आहेत, लक्षात आलं का, हे पिस्टील ओळखतं. त्यामुळे काय होतं, पिस्टील पिस्टील आयडेंटिफाय करतं अँड पिस्टील रिजेक्ट रॉंग टाईप ऑफ पोलन ग्रेन, रिजेक्ट करतं ते. पिस्टील रिजेक्ट्स रॉंग टाईप ऑफ पोलन ग्रेन. मग त्यामुळे काय होतं, ओनली राईट अँड कॉम्पिटेबल पोलन ग्रेन जर्मिनेट ऑन दी स्टिग्मा. राईट म्हणजे योग्य आणि कॉम्पिटेबल आहे.
त्यामुळे जर्मिनेट झाले की द ग्रोथ ऑफ ओलंटिक थ्रू स्टाईल टेक्स प्लेस अँड इट इज डिटरमाइंड बाय स्पेसिफिक केमिकल. म्हणजे हे केमिकल सिक्रिटेड बाय पिस्टेल, त्याच्यावरनं त्या पोलन ट्यूबची ग्रोथ होते. सो दिस इज फिजिओलॉजिकल मेकॅनिझम ऑपरेट्स इन इंटरस्पेसिफिक पोलन जर्मिनेशन. यांच्यामध्ये इंटरस्पेसिफिक फिजिओलॉजिकल मेकॅनिझम असतं. तर हे एक छोटासा पॉईंट आहे, याच्यावरचं काय एवढं असं नाही, फक्त त्याची एक डेफिनेशन व्हॉट इज पोलन पिस्टील इंटरॅक्शन, हाऊ इट इज रेकग्नाइज्ड. तीन चार ओळीत तुम्ही ते हे करू शकताय, त्याची डेफिनेशन लक्षात ठेवता येतात कधीही. तर अगदी हे शॉर्टमध्ये हा पॉईंट मी घेतलेला आहे. नंतर नेक्स्ट पॉईंट आहे आर्टिफिशियल हायब्रिडायझेशन, हायब्रिडायझेशन प्रोसेस. आता हायब्रिडायझेशन इट इज वन ऑफ द मेजर अप्रोच ऑफ क्रॉप इम्प्रूव्हमेंट प्रोग्राम. म्हणजे क्रॉप इम्प्रूव्हमेंट जे आहेत हायब्रिड प्लांट्स, तर त्याच्यासाठी हे आर्टिफिशियल हायब्रिडायझेशन करावं लागतं, नॅचरल नाही. नॅचरली क्रॉस पॉलिनेशन चेंजेस होऊन नॅचरल इव्होल्युशन होतं, आपण बघितलेलं आहे त्याच्यात. क्रॉस पॉलिनेशन फेवर्स प्रोसेस ऑफ नॅचरल इव्होल्युशन. तर ओनली डिझायर्ड पोलन ग्रेन्स आर यूज्ड फॉर फर्टिलायझेशन. ओनली डिझायर्ड पोलन ग्रेन्स आर यूज्ड फॉर फर्टिलायझेशन. चांगलं. पोलन ग्रेन्स आर हँड पॉलिनेटेड, म्हणजे कलेक्टेड फ्रॉम डिझायर्ड फ्लावर अँड इट इज डिपॉझिटेड ऑन स्टिग्मा ऑफ डिझायर्ड फ्लावर. सो दिस हँड पॉलिनेशनसाठी त्याच्यासाठी एक टर्म आहे, इमॅस्क्युलेशन. द कलेक्शन पोलन ग्रेन्स आर कलेक्टेड म्हणजे अचीव्ह बाय इमॅस्क्युलेशन बॅगिंग प्रोसिजर किंवा टेक्निक. आता व्हॉट इज इमॅस्क्युलेशन, हे महत्त्वाची टर्म विचारते ह्याच्यावर एक्झाम्पल. इमॅस्क्युलेशन म्हणजे काय, रिमूव्हल ऑफ अँथर फ्रॉम फ्लावर बिफोर बड, फ्लावर बड बिफोर अँथर डिहेशन. म्हणजे काय डेफिनेशन, रिमूव्हल ऑफ अँथर्स इन यंग ऑर बड कंडिशन फ्रॉम द फ्लावर बड बड बिफोर अँथर डिहायसिस. डिहायसिस मीन्स अँथर मॅच्युअर होऊन पोलन ग्रेन तयार होण्यापूर्वी अँथर रिमूव्ह केले जातात, इज कॉल्ड इमॅस्क्युलेशन. द रिमूव्हल ऑफ अँथर फ्रॉम फ्लावर बड बिफोर द अँथर डिहायसिस इज कॉल्ड इमॅस्क्युलेशन. ही इमॅस्क्युलेशनची टर्म डेफिनेशन. आणि बॅगिंग म्हणजे काय, तर हे जे फ्लावर्स आहेत इमॅस्क्युलेटेड फ्लावर्स आर कवर्ड विथ ए बॅग. म्हणजे कुठली बॅग, पॉलिथिन बॅग असते किंवा बटर पेपर बॅग असते. कशासाठी हे बॅगिंग करायचं, तर टू प्रिव्हेंट पॉलिनेशन बाय अनवॉन्टेड पोलन इज कॉल्ड बॅगिंग. बॅगिंग म्हणजे काय, द इमॅस्क्युलेटेड फ्लावर्स आर कवर्ड विथ बॅग, पॉलिथिन बॅग, टू प्रिव्हेंट पॉलिनेशन बाय अनवॉन्टेड पोलन इज कॉल्ड बॅगिंग. तर हे आजचं आपण इथंपर्यंतचे हे पॉईंट्स बघितलेले आहे, आउटब्रिडिंग डिव्हायसेस, त्याच्यानंतर आर्टिफिशियल हायब्रिडायझेशन अँड पोलन पिस्टील इंटरॅक्शन. तर इथं हा एवढा पॉईंट आपण बघू, त्याच्यानंतरचा नेक्स्ट पॉईंट नेक्स्ट लेक्चरला बघायचा आहे, डबल फर्टिलायझेशन.